आपल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये या वर्षी आतापर्यंत जवळपास 1,00,000 क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक झालेली असून सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये मागील 15 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाल्यामुळे आणि ढगाळ व पावसाळी वातावरण असल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून मिरचीचे खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाले होते. पर्यायाने करोडो रुपयाची उलाढाल या ठिकाणी थांबलेली होती. परंतु आज बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीला आली असून खरेदी विक्री व्यवहार पूर्ववत सुरू झालेले आहेत. आज जवळपास 500 वाहनांमधून 8 ते 10,000 क्विंटल मिरचीची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे आणि मागील 5 वर्षात पाहता तर आजची आवक ही अत्यंत विक्रमी अशी आवक आहे आणि अशीच विक्रमी आवक या पुढील आठवडाभर सुरू राहण्याची दाट शक्यता आहे. आणि यावर्षी जवळपास मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री व्यवहार मिरचीच्या स्वरूपात बाजार समितीमध्ये या ठिकाणी बघायला मिळतील. तसेच सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये ओली मिरची ही 4,000 पासून तर 6,000 पर्यंत विक्री होते आहे. तसेच सुकी मिरची 7,000 पासून तर 16,000 पर्यंत या ठिकाणी भाव दिला जात आहे. अवकाळी पाऊसमुळे मार्केट 10-15 दिवस बंद होतं. मार्केट कमिटीने 10-15 दिवस पाणीमुळे बंद ठेवलं होतं. पण आजपासून सोमवारपासून मार्केट सुरुवात चालू झालं. तरी आज फार तरी 600-500 वाहन होते मार्केटमध्ये आणि मार्केटचं तरी पण धीरे धीरे आढळून निघा कम्प्लीट होत आहे. मिरची आज तरी 4,000, 41, 42, 45 पर्यंत भाव आहे. 46 ते 45 भाव आहे. नाव इब्राहिम अनवर पिंजारी. मी कोडदेज गावाचा शेतकरी आहे. गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पावसामुळे आमचं मिरची तोडणीला बंद होत. पण काही आज सोमवारपासून मार्केट चालू झालं आहे मिरचीचं, तर आम्ही सर्व शेतकरी समाधान आहोत. मिरचीला तरी 3536 रुपये प्रमाणे 55-31 ला भाव मिळाला आहे. समाधानकारक भाव मिळाला आहे आम्हाला. बावन